विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ज्यांची सत्ता होती त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते अशा तक्रारी येत आहेत, त्यामुळे आता समिती गठीत केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. सोबतच वर्ध्यातील घटना ही दुर्दैवी असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक वर चालवणार असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली असल्याचंही ते म्हणाले. की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ज्यांची मागच्या 5 वर्ष सत्ता होती त्यांनी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या सर्व मोठ्या नेत्यांचे फोन टॅप त्यानिमित्तानं शासकीय यंत्रणा वापरून प्रयत्न केले होते आणि याचा संपूर्ण राजकीय फायदा आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल या पद्धतीनं सुद्धा त्याचा वापर केला होता. अशा पद्धतीच्या तक्रारी अनेक तिन्ही पक्षांच्या नेत्याकडनं आल्यानंतर या फोन टॅपिंगच्या बाबतीत आम्ही इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एक कमिटीचं गठन केलेलं आहे. काही ज्या घटना अशा होतात त्या अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याच्यावर राज्य शासन कडकपणे कारवाई करत आहे. कसं आहे, ज्या घटना झाल्या त्यावर आम्ही कारवाई करतोय. आता तुम्हाला जालन्याची घटना माहीत असेल, जालन्याची घटना झाली त्या मुलीला ज्या पद्धतीने मॅनहँडल केलं त्या सर्व 5च्या 5ही तरुणांना 2 तासाच्या आतमध्ये आम्ही पकडून आणलं. त्याबद्दल पुढील कारवाई त्यांच्यावर चालू आहे. त्याच्यामुळे अशा ज्या घटना आता अतिशय दुर्दैवी ह्या घटना आहेत आणि त्याबाबतीत आमच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कारवाई चालू आहे आणि कडक या बाबतीत संपूर्ण पुढील काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने कडक कारवाई आम्ही करू. वर्धा प्रकरणामध्ये आम्ही हे प्रकरण त्याला ताब्यामध्ये घेतल्यानंतर फास्ट ट्रॅकवर आम्ही चालवणार आहे, जेणेकरून याचा जरब त्यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये बसला पाहिजे. आणि त्याच्यापुढे जाऊन सांगतो, आंध्र प्रदेशमध्ये ज्या पद्धतीचा कायदा 21 दिवसात त्यांनी केला आहे त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती आम्ही बोलावली आहे. मी स्वतः आंध्र प्रदेशमध्ये जाऊन त्यांच्या गृहमंत्र्याशी भेटून कशा पद्धतीने त्यांनी कायदा केला, कशा पद्धतीने त्याचे इम्प्लिमेंटेशन तिथे चालू आहे याची स्वतः मी जाऊन तिथे माहिती लवकरात लवकर घेणार आहे.